नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील फुरसुंगी भागातील हरपळे वस्तीत आशिष मारुती दनके वय 24 वर्ष याने प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना मंगळवारी रात्री हरपळे वस्तीत घडली। आशिष अविवाहित असून मुलगी आणि आरोपी आशिष दनके हे परस्परांना ओळखतात। आशिष हा मुलीचा पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालत असे। दनके हा विवाहित आहे। हा प्रकार पीडितेने आशिष दनके याच्या पत्नीला देखील सांगितला, यामुळे आशिष चिडला होता। पीडित मुलगी फुरसुंगी भागातून निघाली असता आशिषने तिला धक्का दिला, आज तुला मारून टाकतो अशी धमकी देऊन त्याने पीडितेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। प्रसंगावधान राखून पीडित मुलीने वार हुकवला। पीडित मुलीसोबत बरोबर असलेल्या मैत्रिणीलाही मारहाण करून आशिष पसार झाला। हत्येचा प्रयत्न आणि विनयभंग केल्याप्रकरणी आशिषच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक डमरे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कौतुक केले। पवार म्हणाले, भोसलेंनी चांगली भूमिका घेतली आहे, त्यांच्याबद्दल आम्हा लोकांना समाधान आहे, पण या सर्वात राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका बघायची आहे, त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले उद्गार चुकीचेच होते। आज ना उद्या केंद्र सरकारला त्यांच्याबाबत निर्णय घ्यावाच लागेल अशी मला खात्री आहे। लवकरच तो बदल झालेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल। महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलेल्या पुणे बंद या आंदोलनाच्या वेळी देखील भोसलेंनी थोडा वेळ उपस्थिती लावली होती। त्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेत शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून भूमिका मांडली होती। नाशिकच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। या घडामोडी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानातून घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। नाशिकमधला माजी नगरसेवकांचा एक मोठा गट शिंदे गटात प्रवेश करणार आहे। विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश पुढच्या काही वेळेत होण्याची दाट शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गट ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठं खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे। ठाकरे गटाचे 15 ते 17 माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी या सर्व माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या पक्षप्रवेशासाठी माजी नगरसेवक वर्षावर दाखल झाले आहेत। कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। या कार्यक्रमाला बॉलिवूडमधल्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्कार केला। चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल ममता यांनी बिग बींचे आभार मानले। तर यावेळी भाषणादरम्यान बिग बींनी काही मोठे मुद्दे मांडले। त्यांच्या भाषणातील मुद्दे सध्या चर्चेत आले आहेत। सिनेमाचा विकास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल अमिताभ बच्चन यांनी आपले मत व्यक्त केले। महापुरुषांच्या अवमानाविरोधात उद्या शनिवार दिनांक 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची महाविकास आघाडीने जय्यत तयारी सुरू केली आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापल्या पातळीवर या महामोर्चाची जोरदार तयारी सुरू केली आहे। या महामोर्चासाठी बसेस भरून लोक येणार आहेत। जवळपास 1.5 लाख लोक या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीचा हा महामोर्चा ऐतिहासिक ठरणार असून या महामोर्चाच्या माध्यमातून आघाडीकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचंही लक्ष लागलं आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, ते माझे ट्विट नव्हे, हे किती धांदांत खोटे आहे। हा खोटेपणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निमूटपणे सहन करत आहेत। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दारात गेल्यानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणतात, ते ट्विट त्यांचे नाही। ट्विट त्यांचे नसेल तर मग ते अद्याप डिलीट कसे झाले नाही? ज्या दिवशी ट्विट झाले त्या दिवशी त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे होते,
हा जाब आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारला नाही, त्यामुळे आमचे मुख्यमंत्री केंद्राला शरण गेले आहेत का, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अवैध लाभ मिळविण्याच्या आरोपामध्ये प्रत्यक्ष तोंडी किंवा कागदोपत्री पुरावे नसल्यास परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे एखाद्या लोकसेवकाला दोषी ठरवले जाऊ शकते, असा महत्त्वाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती एस ए नझीर यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने याबाबत म्हटले की न्यायालयाने म्हटले की तक्रारदाराकडे थेट किंवा प्राथमिक पुरावे उपलब्ध नसताना अवमानानुसार आधारित निष्कर्ष काढण्याची परवानगी आहे. बेकायदा लाभाच्या मागणीबाबत प्रत्यक्ष किंवा प्रथमदर्शनी पुरावे नसताना इतर पुराव्यांच्या आधारे लोकसेवकाच्या अपराधाचे अनुमान लावून मूल्यांकन केले जाऊ शकते का, या प्रश्नावर विचार करताना सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास दोन्ही पालिकांना अंतिम संधी. पुणे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाई प्रश्नी दाद मागण्यासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरी संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत यातील सरकारी आस्थापनांना दंडात्मक शिक्षेचा इशारा दिला. तसेच याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची अंतिम संधी 3 जानेवारी 2023 पर्यंत देण्यात आली आहे. मुदतीत प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही तर जाब देणाऱ्यांवर दंडात्मक शिक्षेची कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य प्रभारी न्यायमूर्तींनी दिला आहे. कालच केंद्रानं मेडेन फार्माच्या कफ सिरपला क्लीन चिट दिली होती. या कफ सिरपमुळं गांबियात 66 बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियानं जागतिक आरोग्य संघटनेला खडसावलं आहे. WHOच्या भूमिकेमुळं भारताची प्रतिमा मलिन झाल्याचं DCGI म्हटलं आहे. दरवर्षी 16 डिसेंबरला भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा केला जातो. 1971च्या युद्धात भारतीय सैन्यांच्या पराक्रमासमोर 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी गुडघे टेकले होते. याच युद्धामुळे जगाचा नकाशा बदलला गेला व बांगलादेशाची निर्मिती झाली. 13 दिवस चाललेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडले. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहेत. या क्षेत्रात विकास करण्यासाठी मोठी संधी असून या क्षेत्रात ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगस्नेही धोरणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप, महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबलगन उपस्थित होते. राज्यातील शिक्षण उपसंचालकांना असलेले 12वीच्या नैसर्गिक वाढीने वर्गमंजुरीचे अधिकार शालेय शिक्षण विभागाने रद्द केले आहेत. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 अन्वये मान्यता देण्यात आलेली कनिष्ठ महाविद्यालये वगळून इतर कनिष्ठ महाविद्यालयांना तुकडी वाढ मंजुरीचे अधिकार केवळ राज्य शासनाकडे असतील. पुण्याच्या वारजे भागातील गणपती माथा रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पानपट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी सराईत गुन्हेगारांसह तिघांना अटक करण्यात आली असून 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुद्री किनाऱ्यावर उभी राहणार कृत्रिम समुद्री भिंत. जपान ऑस्ट्रेलियासह जगातील बहुतांश देशात सागरी जीवांची उत्पत्ती वाढवण्यासाठी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कृत्रिम समुद्री भिंत
तयार करण्यात आली आहे। तशीच कृत्रिम भिंत आता सागरी किनारी मार्ग प्रकल्पातील निवडक 6 ठिकाणी उभी करण्यात येणार आहे। मुंबई स्थित ग्रामोद्योग संघटनेला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या खादी आणि चरखा या नोंदणीकृत व्यापार चिन्हांच्या वापरास उच्च न्यायालयाने तूर्त मज्जाव केला आहे। नोंदणीकृत खादी शब्द आणि चरखा या चिन्हांचा मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग संघटना व्यापारासाठी वापर करत असल्याचा दावा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने केला असून त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती। महावितरण अदानी कंपनी चालवण्यास देऊ नका, नाशिकमध्ये वीज कर्मचाऱ्यांची मागणी। महाराष्ट्र राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या आधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनी चालवायला देण्यासाठी समांतर परवाना राज्य सरकारने देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कर्मचारी अभियंता संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचाही इशारा दिला आहे। या मागणीचे निवेदन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना येवला येथे देण्यात आले। नागपूर ते शिर्डी असा 520 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग रविवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे। मात्र या मार्गादरम्यान खानपान, शौचालय, गॅरेज अशा सुविधा नसल्याने वाहनचालक प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। लव जिहादसाठी कायदा करण्याची गरज नाही, दिलीप वळसे पाटील यांचे मत। शक्ती कायदा राज्यातून राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी गेला आहे, ज्यावेळेस मान्यता मिळेल तेव्हा तो अंमलात येईल, त्यात काही त्रुटी आहेत, त्यातूनही मार्ग निघेल, मात्र लव जिहाद हा विषय राजकीय असल्याने त्यासाठी कायदा करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे। पुण्यात गोवरचा शिरकाव, 11 बालकांना संसर्ग। गेल्या महिनाभरापासून राज्याच्या विविध भागात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत। प्रामुख्याने मुंबई आणि परिसरात असलेले रुग्ण पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये आढळून आले होते, मात्र आता पुणे महापालिका क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या काही भागांमध्ये सुमारे 11 बालकांना गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे। पुण्यात पथदिव्यांच्या खांबांना 2 कोटींची झळाळी। G20 परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने सुशोभीकरणाला प्राधान्य दिले असून शहरातील 6000 पथदिव्यांच्या खांबांची एक समान रंगरंगोटी करण्यात येणार आहे। त्यासाठी 2 कोटी 13 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून एका खांबासाठी 2000 रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे। दरम्यान 1000 नवीन फायबरचे पथदिवे बसविण्याचे प्रस्तावित असून एका खांबासाठी 23000 रुपये खर्च केला जाणार आहे। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।